नमस्कार मी आरती मोरे एच डब्ल्यू मराठीमध्ये तुमचं स्वागत आज सुद्धा आपण कोरोना अपडेट या कार्यक्रमाच्या माध्यमातून दिवसभरातल्या कोरोनाविषयीच्या आणि त्याच पद्धतीनं इतरही काही बातम्यांचा आढावा घेऊया थोडक्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा ती म्हणजे जगभरातली आकडेवारी जी आपण दररोज पाहतो जगातली जर आपण आजची कोरोनाबाधितांची जी लेटेस्ट आकडेवारी आहे ती पाहिली तर जगभरामध्ये आत्तापर्यंत कोरोनाचे सत्याऐंशी लाखांपेक्षाही जास्त कोरोनाग्रस्त रुग्ण आढळलेले आहेत दुसरीकडे कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या जी आहे ती आता चार लाखांच्या पुढे गेलेली आहे जर आपण आत्ता जर जगभरातले कोरोनामुक्त रुग्ण झालेले आहेत त्याची संख्या बघितली तर ती सेहेचाळीस लाखांपेक्षाही जास्त आहे आणि जे ॲक्टिव्ह पेशंट्स आहेत ते छत्तीस लाखांपेक्षा जास्त आहेत म्हणजे कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची जगभरामध्ये संख्या ही कोरोनाच्या ॲक्टिव्ह पेशंट्सपेक्षा जा जास्त आहे आजची भारतातली जर आपण आकडेवारी पाहिली तर भारतातला कोरोनाबाधितांचा आकडा हा ऑलमोस्ट चार लाखांच्या जवळ पोहोचलेला आहे आपण चार लाखांचा मार्क जो आहे तो ऑलमोस्ट आता कम्प्लीट करणार आहोत आपण सध्या जगभरातल्या कोरोनाबाधित देशांमध्ये चौथ्या क्रमांकावर आहोत नक्कीच आपण गेल्या अनेक दिवसांमध्ये दहा अकरा क्रमांकावर होतो मात्र चौथा क्रमांक आपला आहे जी अत्यंत चिंतेची बाब आहे जर आपण पहिला क्रमांक बघितला तर अमेरिकेचा लागतो अमेरिकेमध्ये आता ऑलमोस्ट तेवीस लाखांपेक्षा जास्त कोरोना पेशंट्स आहेत आणि दुसरा जो क्रमांक येतो तो ब्राझीलचा येतो ब्राझीलमध्ये सुद्धा आता दहा लाखांपेक्षा जास्त पेशंट्स झाले आहेत आणि पाच लाखांपेक्षा जास्त आणि आपण चार लाखांच्या पुढे आहोत पुढच्या काही दिवसांमध्ये ही परिस्थिती गंभीर होण्याची शक्यता आहे असं वारंवार जे आहे ते सांगितलं जात आहे देशाच्या संबंधित आणि महाराष्ट्राच्या संबंधित सुद्धा जर आपण महाराष्ट्राचा विचार केला तर अजूनही आकडेवारी काही आलेली नाहीये आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आजची अपडेटेड आकडेवारी अजूनही दिलेली नाहीये त्यामुळे ती अपडेटेड आकडेवारी तुम्ही आमच्या वेबसाईटवर थोड्या वेळाने पाहू शकता राजेश टोपेंची माहिती आल्यानंतर मात्र कालपर्यंत जे कोरोना पेशंट्स होते राज्यामध्ये ते एक लाख चोवीस हजारांच्या पुढे होते असं सा सांगण्यात आलं होतं सगळ्यात महत्वाची गोष्ट ती म्हणजे आजच्या दिवसभरातली ती म्हणजे केंद्रीय गृहमंत्रालयाने हो आता दिल्लीमध्ये जे कोरोना पेशंट्स आहेत त्यांच्यासाठी खासगी रुग्णालयामध्ये जे बेड्स अवेलेबल करून दिले जातात त्यांचे प्राइझिंग जे आहे ते फिक्स केलेलं आहे म्हणजे आपण जर बघितलं तर मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये तुमच्यापैकी बऱ्याच जणांना कदाचित हा अनुभव आला असेल तुमच्या नातेवाईकांमार्फत मित्रांमार्फत की मुंबईमधली खासगी रुग्णालय अव्वाच्या सव्वा बेडसाठी पैसे आकारतात बिलं फार मोठ्या प्रमाणात घेतली जातात आणि त्या पार्श्वभूमीवर आता दिल्लीसाठी केंद्र सरकारनं हा निर्णय घेतलाय त्यामुळे तो निर्णय मुंबई आणि महाराष्ट्रासाठी सुद्धा करण्यात यावा अशी जी, जी आहे ती मागणी होतीये मी तुम्हाला ते दर सांगते जे केंद्रीय गृह मंत्रालयाने दिल्लीसाठी ठरवले त्याच्यामध्ये मुख्यतः प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये जर आयसोलेशन बेड हवा असेल तर त्यासाठी आठ ते दहा हजार चार्ज करा असं सांगितलंय आयसीयू बेड हवा असेल तर त्यासाठी तेरा ते पंधरा हजार रुपये आणि आयसीयू प्लस व्हेंटिलेटर बेड हवा असेल तर त्यासाठी पंधरा ते अठरा हजार रुपये चार्ज करा असं सरकारकडून सांगण्यात आलं त्यामुळे ता दिल्लीमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये कोरोना पेशंटची संख्या आहे हॉस्पिटल कमी पडत आहेत नवीन हॉस्पिटल्स निर्माण करणं याचंही काम सुरू आहे दिल्लीमध्ये खरं तर महाराष्ट्राच्या तुलनेत फार छोटं राज्य आहे मात्र दिल्लीमध्ये पन्नास हजारचा मार्ग जो आहे तो क्रॉस झालेला आहे त्यामुळे दिल्ली सुद्धा केंद्र सरकार सुद्धा जास्त ऍक्टिव्ह झालेलं आहे असं आपल्याला म्हणावं लागेल महाराष्ट्राच्या बाबतीतली कोरोनाच्या संबंधीची आजच्या दिवसभरातली महत्त्वाची बातमी ती म्हणजे कालच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सार्वजनिक गणेशोत्सवासंदर्भात एक महत्त्वाचं विधान केलं होतं की यंदाचा सार्वजनिक गणेशोत्सव हा साधेपणाने साजरा करण्यात यावा आणि जगासमोर एक उदाहरण आपण निर्माण करावं त्याच संबंधीनं आता या गणेश मूर्तींची उंची किती असेल यासंबंधितसुद्धा मुख्यमंत्री महत्वाचा निर्णय घेणार आहे ही मूर्ती फक्त दोन व्यक्तींना उचलत्या यावी इतकीच मोठी असावी असं जे आहे ते संकेत देण्यात आलेत मुख्यमंत्र्यांकडून आणि त्यामुळं यंदाची गणेश मूर्ती जी आहे ती लहान असू द्या मात्र आपला उत्सव मोठा होऊ द्या असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी एक संकेत दिलेत की मूर्ती लहान असेल आणि उत्सव जे आहे उत्सवाचा उत्साह जो आहे तो मोठा असावा असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं माफ करा त्यामुळं उत्सव हा लहान प्रमाणातच होईल मात्र उत्साह जास्त त्यांनी सांगितलं त्यामुळे मूर्त्यांची जी उंची असेल ती सुद्धा मुख्यमंत्र्यांनी सांगितली जाईल आणि त्यामुळं त्याचंच अनुकरण जे आहे ते गणपती मंडळांना करावं लागेल महत्वाची गोष्ट आता दुसरी ती म्हणजे लॉकडाऊन संबंधितली महाराष्ट्रातल्या लॉकडाऊन संबंधी अजून कुठलाही निर्णय झालेला नाही आणि हे लॉकडाऊन साधारण होणारही नाही असं संकेत वारंवार देण्यात आले मात्र आता कल्याण डोंबिवलीमध्ये फार मोठ्या प्रमाणात रुग्णसंख्या आहे तीन हजारच्या पुढे हा आकडा गेला या पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवलीच्या आमदारांकडून जी आहे ती एकनाथ शिंदे जे कॅबिनेट मंत्री आहेत त्यांच्याकडे कल्याण डोंबिवलीमध्ये लॉकडाऊन वाढवा अशी मागणी होते आहे या सर्व आमदारांनी मिळून ही मागणी केली आहे त्यामुळे कल्याण डोंबिवलीबाबत कदाचित महत्वाचा निर्णय जो आहे तो पालकमंत्री आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे घेण्याची शक्यता जी आहे ती सध्या वर्तवण्यात येते आहे अजून एक महत्त्वाची गोष्ट कदाचित तुमच्यापैकी बऱ्याच जणांनाही तो अनुभव आला असेल अनुभव म्हणजे महावितरण संबंधीचा तुमच्या लाईट बिल संबंधीचा कारण गेल्या दोन ते तीन दिवसांमध्ये मी अपडेट्स घेते की अनेक लोकांच्या तक्रारी येत आहेत की त्यांना हे तीन महिन्यांचं लॉकडाऊनच्या कालावधीतलं जे लाईट बिल आलं ते प्रचंड मोठ्या प्रमाणात आले भरमसाठ लाईट बिल एम एस त्यांना पाठवले आहेत म्हणजे साधारण महिन्याला दोन हजार ज्या लोकांना लाईट बिल असायचं त्यांचं तीन महिन्यांचं सहा हजार होऊ शकतं लाईट बिल मात्र अशा लोकांना पंधरा ते वीस हजार लाईट बिल्स जी आहेत ती महावितरण कडून पाठवण्यात आलेली आहेत तर याआधी ऊर्जामंत्र्यांनी असं सांगितलं होतं की लॉकडाऊनच्या काळामध्ये प्रत्यक्ष जाऊन रिडिंग घेणं शक्य नसल्यामुळे ॲव्हरेज लाईट बिल जी आहेत ती, ती दिली जातील आणि त्या पार्श्वभूमीवर ही ॲव्हरेज लाईट बिल अव्वाच्या सव्वा जी आहेत ती ग्राहकांना देण्यात आलेत तुमच्यापैकी कोणाला हा अनुभव आला असेल तर तुमच्या लाईट बिलचा फोटो तुम्ही आम्हाला पाठवू शकता त्यानंतर आपण हा प्रश्न नेत्यांसोबत तर चर्चा करूच मात्र महावितरणने हा भोंगळ कारभार का केलेला आहे या त्यासंबंधीचा खुलासा जो आहे तो आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्कीच प्रयत्न करू पण तुम्हालाही असा अनुभव आला असेल तर तो, तो अनुभव नक्कीच तुम्ही आमच्यासोबत शेअर करा अजून एक महत्त्वाची गोष्ट जी मला तुम्हाला सांगायची ती म्हणजे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर असा आरोप केला आहे की सध्याचं सरकार जे आहे ते कोरोना परिस्थिती हाताळण्यात अपयशी ठरतंयच मात्र राज्यातली कोरोनाची परिस्थिती हाताबाहेर चालली आहे मृत्यूंचे आकडे लपवले जातात आणि महत्वाची गोष्ट ती म्हणजे एका वृत्तवाहिनीने असं वृत्त, वृत्त दिलेलं होतं की दहा दिवसांपूर्वी दहा ते पंधरा दिवसांपूर्वी मुंबईतलं केई एम हॉस्पिटल आहे त्या ठिकाणी ऑक्सिजनच्या पुरवठ्यामध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे सुमारे दहा कोरोना पेशंटचा मृत्यू झाला त्यामुळं हा बिघाड कोणामुळे झाला ही चूक आणि हा हलगर्जीपणा कोणाचा होता याविषयी अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केली जातात खरं तर के एम हॉस्पिटल संबंधीच्या अनेक तक्रारी सुद्धा आलेल्या आहेत आणि या पार्श्वभूमीवर हा कोरोना मृत्यूंचा संबंधितचा सुद्धा घोळ जो आहे तो मुख्यमंत्र्यांनी निस्तरावा मुख्यमंत्र्यांनी यासंदर्भात पारदर्शकपणा ठेवावा आणि लवकरात लवकर या गोष्टी ज्या आहेत त्या लोकांसमोर आणाव्यात कुठली गोष्ट लपवून ठेवू नये असं आवाहन करणारं एक पत्र देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं आहे त्यामुळं या पार्श्वभूमीवर खरंच जर अशा चुकीच्या गोष्टी होत असतील तर त्या संबंधित सरकारकडून स्पष्टीकरण येणं अत्यंत महत्वाचं आहे सध्याच्या परिस्थितीमध्ये अजून एक आजच्या दिवसातली महत्वाची गोष्ट ती म्हणजे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितल्याप्रमाणे आतापर्यंत राज्यभरामध्ये सुमारे सात लाख कोरोनाच्या चाचण्या घेण्यात आल्यात आणि कोरोनामुक्त कोरोना रुग्णांचं बरं होण्याचं जे प्रमाण आहे ते पन्नास टक्क्यांच्याही वर आहे असं सांगितलं जात आहे त्यामुळे नक्कीच ही सा एक समाधानकारक बाब आहे आजच्या दिवसातल्या राजकीय दोन महत्वाच्या घडामोडी ती म्हणजे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्या उमेदवारीवरून अनेक संभ्रम होते अनेक खरंतर कार्यकर्त्यांच्या तक्रारी होत्या मात्र अखेर या तक्रारी झाल्यात आणि राजू शेट्टी स्वाभिमानीकडून विधान परिषदेवर राष्ट्रवादीच्या कोटातून जातील हे आता स्पष्ट झालेलं आहे त्यामुळे यामध्ये आता कुठलंही दुमत किंवा शंका राहिलेली नाही दुसरीकडे आपण गेल्या अनेक दिवसांपासून पाहतोय की नागपूर महानगरपालिकेमध्ये अनेक वाद असलेले पाहायला मिळतात महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे आणि इतर प्रशासन आणि त्याच पद्धतीनं राजकीय नेते यांच्यामधले यांच्यामधला कलगीतुरा वारंवार दिसून आलाय मग इतर राजकीय नेत्यांमध्ये काँग्रेस पक्ष आहे भाजप आहे हे सगळेच पक्ष तुकाराम मुंढेंना विरोध करताना दिसतात आणि आज महापालिकेची सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आलेली होती आणि या सभेला हे सर्व नगरसेवक आणि त्याच पद्धतीने आयुक्तही उपस्थित होते मात्र आयुक्तांशी एका भाजप नगरसेवक सेवकाने जे आहे ते त्याने त्यांच्यावर टीका करण्याचा प्रयत्न केला स्वतःच्या वक्तव्यातून त्यामुळे चिडून तुकाराम मुंडे महापालिकेतून बाहेर पडले त्यामुळे ही जी आहे ते एक खेदजनक बाब आज घडलेली आहे एकीकडे प्रशासन आणि नेते यांनी एकत्र मिळून काम करणं गरजेचं असताना नागपूरमध्ये जो आहे तो हा भोंगळ कारभार प्रशासनाचा आणि खरं तर राजकीय नेत्यांचाही पाहायला मिळतोय त्यामुळे यासंदर्भात आता सर सरकारने तातडीचं लक्ष घालून या कारभारावर नियंत्रण आणणं सध्या फार गरजेचं आहे मात्र तुकाराम मुंडे यांच्या समर्थनार्थ अनेक लोक पुढे येताना दिसतात नागपूरमध्ये कोरोना रुग्ण आटोक्यात आणण्यासाठी तुकाराम मुंडे प्रयत्न आहेत असंही त्या लोकांचं म्हणणं आहे त्यामुळे एकीकडे एक प्रशासनाच्या विरोधात राजकीय नेते जे आहेत ते उभे टाकताना दिसतात जी परिस्थिती सध्या कोरोनाच्या काळामध्ये खरंतर फार गंभीर आहे असं म्हणावं लागेल या होत्या आजच्या दिवसभरातल्या कोरोनाच्या अपडेट्स अद्यापही राज्यातली कोरोनाची आकडेवारी आलेली नाहीये मात्र ती लेटेस्ट आकडेवारी तुम्ही आमच्या वेबसाईटवर वे नक्की पाहू शकता थँक्यू